तुमच्या आयुष्याच्या कमाईवर डल्ला. क्षणात तुमचं बँक खातं होऊ शकतं रिकामं. निष्काळजीपणाची मोजावी लागेल मोठी किंमत. त्यांची आहे तुमच्यावर नजर. एटीएम मधून पैसे काढताना सावधान. राहा सावध, होऊ नका सावध. सावधान. नमस्कार, मी हेमाली मोहिते. आत्ताच तुम्ही जे बघितलंय ते सत्य आहे. तुमच्या बँक खात्यातून रक्कम लंपास होऊ शकते. मुंबईच्या मुलुंड परिसरात असाच गुन्हा घडलाय, त्यामुळेच तुम्हाला सतर्क करण्यासाठी हा विशेष कार्यक्रम सावधान. तुम्ही एटीएम मधून कार्ड स्वाइप करून पैसे काढता, पैसे घेता आणि निघूनही जाता. त्यानंतर काही दिवसांनी अचानक रात्री 11:30 तुम्हाला मोबाईलवर SMS येतो, तुमच्या अकाउंटमधले पैसे विथड्रॉ केल्याचा. आणि ही रक्कम काही हजारांत असते. तुमच्या बाबतीत हे होऊ नये असं वाटत असेल तर आमची ही बातमी नक्की पहा. एटीएम मधून पैसे काढायला जाताय, सावधान. तुमच्या कष्टाचे पैसे सुरक्षित राहावे यासाठी आम्ही जे सांगतोय ते अत्यंत काळजीपूर्वक ऐका. एटीएम ग्राहकांची झोप उडवणारी घटना मुलुंडमध्ये घडली आहे. एका रात्रीत लाखो रुपये लंपास झाले. सकाळी तब्बल 40 लोकांना त्यांच्या एटीएम मधून पैसे परस्पर विथड्रॉ झाल्याचे मेसेज आले. 40 ग्राहकांच्या खात्यातून 15 लाखावर डल्ला मारला आहे. नेमकं काय घडलं? मुलुंडच्या नवघर जवळचं हे कोटक महिंद्राचं एटीएम. या एटीएम मधून गेल्या काही दिवसात ज्यांनी ज्यांनी पैसे काढले त्या सगळ्यांची झोप उडाली आहे. एटीएम कार्डाचं क्लोनिंग करून पैसे काढण्यात आलेत. मुलुंडमध्ये कोटक महिंद्रा बँकेच्या 2 ATM मधून कार्ड क्लोनिंग करून आतापर्यंत 35 ते 40 जणांना गंडा घालण्यात आलाय. या सगळ्यांना सोमवारी रात्री 11 ते 11:30 सुमाराला पैसे विथड्रॉ झाल्याचा मेसेज आला. त्यामुळे नवघर पोलीस स्टेशनमध्ये तक्रार करण्यासाठी ग्राहकांची अक्षरशः रांग लागली होती. SMS आले तुमचं याच्यामधनं 10,000 विथड्रॉल झालं. बाय द टाइम मी चेक केलं विथड्रॉलचं तोपर्यंत अजून 2 विथड्रॉलचे SMS अलर्ट आले. तर पहिला होता 10, दुसरा 10 आणि तिसरा 5,000. मग मी शेवटी स्वतः तिकडे येऊन, कारण तोपर्यंत रात्री कस्टमर सर्व्हिस फोन ऑनलाईन चालू नव्हते, मग मी इथे येऊन स्वतःच 3 रॉंग स्वाईप करून पिन बंद केलं. कोटक महिंद्राची ब्रँच जी आपल्या मुलुंड ईस्ट मध्ये आहे हरिओम स्वीट्सच्या समोर, तिकडे मी 500 रुपये विथड्रॉ केले. 500 रुपये विथड्रॉ केले असता मी घरी गेल्यानंतर रात्री साधारणतः 11:30 दरम्यान मला 3 SMS आले, ज्याच्यामध्ये 10,000, 10,000 आणि 7,000 असे माझे 27,000 रुपये लुबाडण्यात आले. ते 27,000 रुपये गाझियाबाद हे सगळे पैसे उत्तर प्रदेशातल्या गाझियाबाद मधून काढण्यात आले. या प्रकरणी नवघर पोलिसांनी अज्ञात व्यक्तींविरोधात फसवणुकीचा तसंच IT Act अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. आमच्याकडे साधारणतः आतापर्यंत सदरीत 39 लोकांची तक्रार आलेली आहे आणि अमाऊंट 15 लाखाच्या आसपास आहे. आधार कार्ड लिंक करायचं आहे तर त्याने प्रत्यक्ष त्या बँकेत जाऊनच आधार कार्ड लिंक करायला पाहिजे आणि प्रत्येक बँकेने तशी आता सुविधा चालू केलेली आहे. तर बँकेत जाऊनच तुम्ही स्वतःचं आधार कार्ड घेऊन जाऊन तिथे तुमचा थंब वगैरे घेतात, जे काय असेल ते तुमची माहिती घेऊन, आणि मग नंतरच आधार कार्ड लिंक होतं. कोणीही फोनवर आधार कार्ड लिंक आपलं कशासाठी करू नये.
कोटक महिंद्राच्या ज्या बँकेतून ग्राहकांनी पैसे काढले त्या एटीएमच्या बाहेर सुरक्षा रक्षक नव्हता. या एटीएमच्या नूतनीकरणाचं काम सुरू होतं, त्यामुळे सीसीटीव्ही बंद होते. त्यामुळेच या एटीएम सेंटरमध्ये क्लोनिंग करणं चोरट्यांना शक्य झालं. गेल्या काही महिन्यांपासून ठाण्यातल्या बँकांच्या एटीएम मधून असंच कार्ड क्लोनिंग करून खातेदारांचे पैसे काढण्यात आले होते. सीसीटीव्ही बंद असतील, सुरक्षा रक्षक नसेल, तर बँकेनं मुळात हे एटीएम सेंटर सुरूच का ठेवलं हा महत्वाचा प्रश्न आहे. एटीएम रूम बाहेर सुरक्षा रक्षक ठेवणं आणि एटीएम मशीनचा गैरवापर होऊ नये याबाबत काळजी घेण्याची संपूर्ण जबाबदारी ही संबंधित बँकेची असते. एटीएम मशीनला स्कॅनर लावून कार्डचं क्लोनिंग करून खातेदारांच्या खात्यातून पैसे काढले गेले, तर त्यात खातेदाराची चूक नसते, त्यामुळे त्या खातेदाराचे पैसे बँकेला परत करावे लागतात. त्यासाठी पोलीस स्टेशनमध्ये आणि बँकेकडे तक्रार करणं आणि आवश्यक ती कागदपत्र असणं आवश्यक आहे. तुमचे पैसे आमच्या खात्यात सुरक्षित राहतील अशी हमी बँक देत असते, पण बँकेनंही त्यांची जबाबदारी चोखपणे निभावण्याची गरज आहे. त्याचबरोबर ग्राहकांनीही थोडी खबरदारी घेतली तर तुमच्या कष्टाचे पैसे सुरक्षित राहणार आहेत. कपिल राऊतसह अमोल पेडणेकर, झी मीडिया, बुलेट. तर कोटक महिंद्रा बँकेनं या प्रकरणी दिलेलं हे स्पष्टीकरण पाहूया. मुलुंड पूर्वेकडे असलेल्या एटीएम मधून काही खातेदारांचे अनधिकृतरित्या पैसे काढले गेले. संबंधित ग्राहकांच्या एटीएम पिन आम्ही तातडीनं बदलला आहे. उपयोगात नसलेली एटीएम कार्डची सेवा खंडित करण्याचा सल्ला आम्ही ग्राहकांना दिलाय. येत्या 3 दिवसात संबंधित ग्राहकांना पूर्ण पैशांचा परतावा करण्यात येईल. तुमच्या अकाउंट मधले पैसे सुरक्षित ठेवायचे असतील तर काय काळजी घ्याल पाहूया. मुलुंडमधल्या एटीएम मध्ये कार्डचं क्लोनिंग करून चोरट्यांनी अनेकांच्या पैशांवर डल्ला मारला. हे तुमच्या बाबतीत घडू नये म्हणून हे नक्की पहा. सुरक्षा रक्षक नसलेल्या एटीएम मधून पैसे काढू नका. एटीएम केंद्रात सीसीटीव्ही आहे की नाही याची खात्री करून घ्या. तुम्ही कार्ड टाकता त्याच्या खाली काही यंत्रणा लावली आहे का हे तपासून पहा. कार्ड एटीएम मध्ये टाकता त्या ठिकाणी लाईट ब्लिंक होतोय का हे तपासून पहा. तुमच्या अकाउंट मधून पैसे काढल्याचा मेसेज आलाच तर लगेच कार्ड ब्लॉक करा. तातडीनं पोलीस स्टेशन आणि बँकेत तक्रार करा. जे कार्ड स्वाइप केल्यानंतर पैसे गेले ते कार्ड नंतर बदला. एटीएम रूम मधला सीसीटीव्ही कॅमेराची टेस्ट केली पाहिजे आणि रोजच्या रोज संध्याकाळी पाहिलं पाहिजे की त्याचा बॅकअप आपण टेस्ट केला पाहिजे की रोजच्या रोज हा सीसीटीव्ही कॅमेरा चालू आहे का. सिक्युरिटी गार्ड्स कंपल्सरी आवश्यक आहेत आणि ते 24 तास पाहिजेत. तसंच एटीएम रूमच्या बाहेर बोर्ड डिस्प्ले केले गेले पाहिजेत की मास्क आणि ज्यांनी कॅप घातलेली आहे अशा कस्टमरला अलाउड करायचं नाही. महत्वाचं म्हणजे आधार कार्ड बँक अकाउंटला लिंक करण्याची लगबग सध्या सुरू आहे. त्याची संधी साधत काही भामटे तुम्हाला फोन करतील. तुमचा आधार कार्ड नंबर सांगा, नाहीतर तुमचा अकाउंट बंद होईल. तुमचा अकाउंट नंबर सांगा, तुमचा पॅन नंबर सांगा, नाहीतर अकाउंट बंद होईल. तुमच्या अकाउंटचा पिन नंबर सांगा. कुठलीही बँक फोन करून असे नंबर विचारत नाही, त्यामुळे अशा फोन्सना आणि त्यांच्या धमक्यांना भीक घालू नका. कुणालाही पिन नंबर सांगू नका. कार्ड स्वाईप करतो तेव्हा आपल्या डोक्याच्या वरती कुठे कॅमेरा आहे की नाही ते पण बघितलं पाहिजे. डोक्याच्या वरती जर समजा आपल्या आपण जिथे पिन नंबर वगैरे टाकतो किंवा काय अमाऊंट वगैरे टाकतो जे आहे ते, तर त्या ठिकाणी जर कॅमेरा असेल तर त्या एटीएम सेंटरमधनं त्यांनी कुठलेही ट्रान्झॅक्शन किंवा कुठलेही व्यवहार करू नये असे माझे लोकांना आवाहन आहे की अशा ठिकाणी अशा प्रकारे घटना घडण्याची शक्यता असते. तुमची एक चूक एका क्षणात तुमच्या अकाउंटमधले पैसे गायब करेल, त्यामुळे पैशांचे एटीएमचे व्यवहार करताना थोडी सावधानता नक्कीच फायद्याची आहे. कल्याणहून विशाल वैद्य आणि कपिल राऊतचं ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया, ठाणे. एटीएमच्या माध्यमातून तुमच्या बँक खात्यावर डल्ला मारणारे कशा पद्धतीनं ती चलाखी करतात याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी अजित मांढरे यांनी. एटीएम मध्ये स्कीमर लावून कार्ड क्लोनिंग करून एटीएम धारकांची पैसे काढण्याचा प्रकार मुलुंडमध्ये घडलेला आहे. हा पहिला प्रकार नाही आहे, त्यामुळे अशा पद्धतीच्या अनेक घटना घडलेल्या आहेत. अशा घटनेपासून कसं वाचलं जावं
यावर मी तुम्हाला सांगतोय, ही अशा पद्धतीची एटीएम मशीन असते. या एटीएम मशीनमध्ये सुरुवातीला आपण आतमध्ये आल्यानंतर आपण या भागामध्ये आपलं कार्ड इन्सर्ट करतो. चिप कार्ड असतं आपलं, नेहमी आपण ते इन्सर्ट करतो. नेहमी कार्ड इन्सर्ट करण्याच्या आधी अशा पद्धतीनं ही मशीन तपासून पाहावी, कारण का याच ठिकाणी स्कीमरचं म्हणजे तो स्कीमर लावला होतो ज्याच्यामध्ये एक चिप असते, त्या चिपच्या माध्यमातून आपल्या संपूर्ण कार्डची माहिती जी असते त्या स्कीमरमध्ये लोड केली जाते. आणि पुढे जाऊन आपण जेव्हा आपला एटीएम पिन एंटर करतो त्यावेळी एटीएम पिन एंटर करताना ह्या भागामध्ये कुठे सीसीटीव्ही कॅमेरा किंवा कुठलाही कॅमेरा चिप कॅमेरा लावला आहे का ते तपासावा, किंवा सीसीटीव्ही कॅमेरा किंवा एखादा एक्स्ट्रा कुठला कॅमेरा अशा ठिकाणी लावला आहे का, जेणेकरून आपण आपला जो एटीएम पिन आहे तो एंटर करताना त्या ठिकाणी त्या कॅमेऱ्यामध्ये सहज दिसतं आहे. ही पूर्ण तपासणी केल्यानंतर आपण जो आपलं एटीएम कार्ड आहे ते वापरावं, अन्यथा तुम्ही जर अशी तपासणी केली नाही तर वारंवार तुमची अशी फसवणूक होऊ शकते. हा पहिला प्रकार नाही आहे, याआधी देखील मुंबई पोलिसांच्या जवळपास 49 जे पोलीस आहेत त्यांचे 2 परदेशी नागरिकांनी अशाच पद्धतीनं स्कीमर लावून कार्ड क्लोनिंग करून त्या ठिकाणी त्यांचे पैसे काढले होते. त्यामुळे अशा घटना वारंवार घडत आहेत. पुन्हा कधी गेलात तर या मशीनमध्ये अशा ठिकाणी स्कीमर लावलाय का, कॅमेरा कुठे आहे याची संपूर्णपणे तपासणी करा आणि त्यानंतरच आपले एटीएम कार्डचे व्यवहार जे आहेत ते पूर्ण करा. मुळात अशा पद्धतीमध्ये आपले जे पैसे गेलेले आहेत ते बँक परत देतात की नाही यामध्ये देखील प्रश्नचिन्ह आहे, कारण का ही स्वतःहून करून घेतलेली फसवणूक आहे. त्याच पद्धतीनं स्कीमर लावून जर तुमची फसवणूक झाली असेल तर तात्काळ त्या ठिकाणी बँकेला संपर्क करा. त्यांच्या ठिकाणी एक फॉर्म असतो, तो फॉर्म भरल्यानंतर तुम्हाला तुमचे पैसे परत मिळू शकतात. पुढे जाण्याचं अरिंदम सा अजित मांढरे, झी मीडिया मुंबई. या संदर्भातले आणखी काही घडामोडी एका छोट्याशा ब्रेक नंतर पाहत राहा झी 24 तास. रहा एक पाऊल पुढे. सावधान या विशेष कार्यक्रमामध्ये पुन्हा एकदा आपलं स्वागत. हॅकर्स एका क्षणात तुमच्या बँक अकाउंटवर हात साफ करतात. ते अत्यंत गोपनीयपणे तुमच्या एटीएम कार्डची माहिती कॉपी करून घेतात आणि त्यानंतर एटीएम कार्डचं क्लोन तयार करतात. ते हे सगळं कसं करतात याचा वेध घेणारा हा खास रिपोर्ट. हे दृश्य जरा निरखून पहा. ही बँकिंग प्रक्रिया तुमच्या नित्याची आहे. तुम्ही एटीएम सेंटरमध्ये जाता, कार्ड टाकता, पैसे काढता, तुम्ही एखाद्या दुकानात जाता, खरेदी करून डेबिट कार्डाच्या माध्यमातून पैसे चुकते करता, पण याच दरम्यान तुमच्या बँक खात्यात घुसखोरी केली जाऊ शकते याची कल्पना तुम्हाला आहे का? अत्यंत चलाखीनं तुमच्या खात्यातून रक्कम काढून घेतली जाऊ शकते आणि त्यानंतर नादाद ना फिर्याद अशी तुमची अवस्था होते. अवघ्या काही मिनिटात हॅकर्स एटीएम मशीनवर असं काही डिव्हाइस बसवतात की ज्याच्या माध्यमातून तुमच्या कार्डमधली सगळी माहिती त्या डिव्हाइसमध्ये कॉपी केली जाते. हॅकर्स याच पद्धतीनं हजारो अकाउंटमधली माहिती त्यात कॉपी करून घेतात. हॅकर्स त्यासाठी एटीएम स्कीमरचा वापर करतात. हॅकर्स गुपचूपपणे एटीएमला हे डिव्हाइस जोडतात. एटीएम मशीनमध्ये जिथं तुमचं कार्ड इन्सर्ट केलं जातं तिथंच हे डिव्हाइस हॅकर्स लावतात. त्यामुळं एटीएमच्या कार्यप्रणालीत कुठलाही फरक पडत नाही, पण तुमच्या कार्डमधला सगळा डेटा तात्काळ चोरीला जातो. ही माहिती हॅकर्स स्वतः वापरतात किंवा इंटरनेटवर त्याची विक्री करतात. यामध्ये खातेधारकाचं नाव, बँक अकाउंट नंबर, एटीएम कार्ड नंबर, एटीएम कार्डाचा पासवर्ड या सगळ्याचा समावेश असतो. या माहितीच्या आधारे एटीएम कार्डचं क्लोनिंग केलं जातं. या सगळ्या पार्श्वभूमीवर एटीएम कार्ड धारकांनी सतर्क राहण्याची आवश्यकता आहे. जर एखाद्या हॅकरनं अशा पद्धतीनं तुमच्या एटीएम कार्डाची माहिती चोरी केल्यास आयुष्यभराच्या कमाईवर पाणी सोडण्याची वेळ तुमच्यावर येऊ शकते. जर तुमचे एटीएम कार्ड किंवा इंटरनेट बँकिंग निष्काळजीपणे तुम्ही हाताळत असाल तर आताच सावध व्हा, कारण निष्काळजीपणामुळे तुम्ही सावध होऊ शकता. ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया, मुंबई. मुलुंडमध्ये घडलेली घटना पुन्हा घडणारच नाही असंही नाही. संबंधित यंत्रणा या चोरांना रोखण्यासाठी, अशा चोरींना रोखण्यासाठी पावलं उचलतीलही, पण आपण हायटेक होत असताना चोरही हायटेक होत आहेत हे विसरून चालता येणार नाही आणि म्हणूनच तुम्हाला सावध करण्यासाठी आमचा हा प्रयत्न. सावधान या विशेष कार्यक्रमामध्ये आज इथंच थांबूया, मात्र ताज्या बातम्यांसाठी पाहत राहा झी 24 तास. रहा एक पाऊल पुढे.